जालना जिल्ह्यात यंदा दोन तालुके वगळता इतर सर्वच भागात यंदा कमी पाऊस झालाय. त्यामुळे अवघ्या दोन पानांवर असलेली कपाशी अनेक भागात करपलीये. सोयाबीन मका ही पिकंही करपून जात आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. अंबड तालुक्यातील वडी गोद्री येथील एका शेतकऱ्यानं पावसाअभावी कपाशी करपल्यानं 10 एकरावर ट्रॅक्टर फिरून कपाशीची शेती उद्ध्वस्त केलीये. वडी गोद्रीच्या प्रसाद पिंगळे यांनी यंदा 10 एकरवर कपाशीची लागवड केली होती. त्यानंतर पावसानं उघडीप दिल्यामुळे दोन पानांवर असलेलं कपाशीचं 10 एकर पीक करपून गेलंय. आता पाऊस येऊनही काही फायदा होणार नसल्यामुळं पिंगळे यांनी 10 एकर कपाशीच्या पिकात ट्रॅक्टर घालून कपाशी नांगरलीये. दुष्काळवाडा होऊन बसलेल्या मराठवाड्यात यंदा एकही समाधानकारक पाऊस झालेला नाही. 1.5 महिना लोटला तरीही पावसाचा पत्ता नाही. ऐन पावसाळ्यामध्ये जनावरांनाच काय माणसांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. मागील 15-20 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे मी माझ्या 10 एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली होती, तरी त्यानंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे आज माझ्यावर कपाशी मोडण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे मी आज माझ्या उर्वरित क्षेत्रामध्ये आणि तसेच त्या पूर्ण 10 एकर क्षेत्रामध्ये आज बाजरी पेरत आहे. तरी पाऊस न पडल्यामुळे आज माझ्या माझे व माझ्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.